गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन मल्टीप्लिकेशन का पुढचा भाग पाहूया। मागच्या भागामध्ये अपन मल्टीप्लिकेशन संदर्भात काही बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या होत्या। आजच्या या भागामध्ये अपन तुमची मागच्या वर्षाची थोडीशी उजळणी आणि नवीन भाग असा थोडा भाग घेणार आहोत। तर मुलांनो, हे पहा, या व्हाईट बोर्डवर तुम्हाला उदाहरण लिहिलेलं दिसतंय। एकच उदाहरण तीन प्रकारे लिहिलेलं आहे। तर मल्टीप्लिकेशन जे आहे, आता मल्टीप्लिकेशन म्हणजे रिपीटेड ऍडिशन, ओके, हे तर तुम्ही सांगितलेलंच आहे, बरोबर, आपल्याला माहित आहे। आता हे मल्टीप्लिकेशन लिहिण्याच्या तीन पद्धती आहेत। देअर आर थ्री वेज ऑफ रायटिंग मल्टीप्लिकेशन। आता पहिली पद्धत जी आहे, या सगळ्या पद्धती तुमच्या झालेल्या आहेत, फक्त आपण एकदा त्या आठवण्याचा प्रयत्न करूया। पहा, ही आहे पहिली पद्धत ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 14 × 3। मग आता हे सोडवायचं कसं? तर बघा, 3 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचं, बरोबर। 3 × 4 = 12। मग 12 चा 2 लिहिला, इथे काय आलं? कॅरी ओव्हर 1, बरोबर। मग 3 × 1 = 3 आणि 1 किती झाले? 4। द आन्सर इज 42। ओके, सो 14 × 3 = 42 हे आपण असं उत्तर काढलेलं आहे। आणि आपण ही मांडणी जी आहे ती कशी केलेली आहे? उभी मांडणी। तर यालाच काय म्हणायचं? व्हर्टिकल अरेंजमेंट। लक्षात आलं? तर मल्टीप्लिकेशन मध्ये पहिली जी मांडणी आहे, मल्टीप्लिकेशनची पहिली मांडणी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटद्वारे करू शकतो, येत आहे। आता दुसरी जी मांडणी आहे ती तुम्हाला दिसते, बघा, 14 × 3 ही आडवी आहे। याला आडवीला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल। आपल्याला हे शब्द झालेले आहेत, बरोबर। तर ही झाली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, येत आहे लक्षात। मग इथे पण तसंच करायचं आहे, हे तुम्हाला झालेलं आहे 3, 4 = 12 आणि आजचा मनात 1 धरायचंय, बरोबर। आणि 3 × 1 = 3 आणि 1, 4। द आन्सर किंवा द प्रॉडक्ट इज 42, येत आहे लक्षात। सो 14 × 3 = 42, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट। आता तिसरी जी महत्वाची पद्धत आहे मुलांनो, ती आहे ही लॅटिस मेथड। बघा, या लॅटिस मेथडसाठी हा एवढा सगळा भाग आपल्याला करावा लागतो। आता बघा मुलांनो, ज्या मुलांचे पाढे पाठ आहे ती मुलं काय करू शकतात? आता बघा, ज्याचा 14 चा पाढा पाठ आहे, बरोबर, तो डायरेक्ट काय करू शकतो? 14 × 1 = 14, 14 × 2 = 28 अँड 14 × 3 = 42 असं लिहू शकतो, बरोबर। इथेही तसंच करू शकतो। परंतु लॅटिस मेथड जी आहे ना मुलांनो, याची गंमत हीच आहे की तुम्हाला 2 ते 10 पाढे जर येत असतील ना, फक्त 2 ते 10 पाढे जर पक्के येत असतील, तर तुम्हाला लॅटिस मेथडने कितीही मोठी संख्या असू दे त्याचा गुणाकार करता येतो। मग तो कसा काय? तर चला बघूया आपण। आता 14 चा पाढा न म्हणता, आता याच्यात जे लॅटिस मध्ये काय असतं, जे अंक दिसतात, त्यांचे पाढे आपल्याला आले पाहिजेत। म्हणजे तुम्हाला 1 चा पाढा आला पाहिजे, 4 चा आला पाहिजे, 3 चा आला पाहिजे। मग आता हे कितीही संख्या असली मोठी, तरी त्याच्यामध्ये 1 to 9 एवढेच डिजिट असतात। तर त्यामुळे तुम्हाला हे पाढे कमी पाढे पाठ असतील तरी सुद्धा मोठा गुणाकार लॅटिस मेथडने करता येतो। फक्त नजर स्थिर असायला हवी, हेच आहे त्याचं, ओके। तर तुम्हाला ही पण मेथड आली पाहिजे मुलांनो, पाढे पाठ असतील तर आणखी आपल्याला पुढे पुढे लवकर जाणं शक्य होईल। चला तर मग आपण करूया, बघा लॅटिस मेथडने आपण कसं सोडवायचं हे आपण बघणार आहोत। कारण या भागामध्ये आपण लॅटिस मेथडनेच मल्टीप्लिकेशन शिकणार आहोत। तर लॅटिस मेथड म्हणजे काय? तर बघा, आधी पहिल्यांदा व्हर्टिकल म्हणजे काय? उभी मांडणी। उभी मांडणी त्याला म्हणायचं व्हर्टिकल अरेंजमेंट। आडवी मांडणी असेल त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल अरेंजमेंट। आणि लॅटिस म्हणजे काय? तर चौकट। लक्षात येत आहे? तर चौकटी चौकटींमध्ये तो गुणाकार करायचा, किंवा चौकटींमध्ये ते मल्टिप्लिकेशन करतात, आणि म्हणून त्याला म्हणायचं लॅटिस मेथड, ओके। तर आता लॅटिस मेथडने बघा, 14 × 3 = how many। मग काय करायचं असतं? हे जे अंक आहेत की नाही, या अंकांचं पहिल्यांदा आपण
पहिला जो अंक असतो त्याचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचा. बघा मी लिहिते 14 आहे, त्या 14 चा एक्सपांडेड फॉर्म काय येणार, 1 काय आहे 10 आणि 4 काय आहे युनिट्स, म्हणजे काय येणार 10+4 असे येणार. लक्षात येते? आणि आता 3 चं काय येणार, तर 3 हा एकच युनिट आहे, बरोबर आहे ना, म्हणून त्याचा एक्सपांडेड फॉर्म हा 3 येणार आहे. मग चौकटी किती आखायच्या, तर बघा हे काय आहे मल्टिप्लिकंट, मल्टिप्लिकंट दोन आहेत की नाही, दोन संख्या दोन आपल्याला अंक दिसत आहेत, म्हणून इकडे हे असे 3 रकाने आखायचे आणि हे काय आहेत मल्टिप्लायर 1 आहे, म्हणून इकडे रकाने 2 आखायचे, 1 जास्त करायचा. हे 2 अंकी असेल तर इकडे 3 रकाने हवेत आणि हे 1 अंकी आहे तर इकडे 2 रकाने हवेत. तर एवढं आपल्याला एकदा कळलं की मग आपण मांडू शकतो. तर आता बघा मी मांडते काय करायचं. आता आपल्याला 14 लिहायचे आहेत, मग 14 ची फोड आपण लिहिलेली आहे तर 10 and 4 अशी लिहायची, बरोबर. आणि 10+4 म्हणजे काय 14 लिहिलेत आपण, ह्या 14 ऐवजी आपण त्याची फोड करून लिहिलेले आहे 10 and 4 आणि मल्टिप्लाय बाय 3, म्हणून मग इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आणि इथे लिहायचं आहे 3, येत आहे लक्षात. असं करून मग आपण गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार कसा करायचा बघा, पहिल्यांदा 10 and 3 यांचा गुणाकार करायचा. महागुणाकार करताना आपण लक्षात ठेवायचंय काय, पहिले पहिल्यांदा आपण 0 कडे पाहायचं नाहीये, हीच संख्या बघायची 1, 3 जार 3 आणि मग 0 बघायचं इथे आहे का इथे आहे का, इथे तर नाहीये, इथे आहे, मग 30. किंवा काही हुशार जी मुलं आहेत ज्यांची नजर स्थिर आहे ते डायरेक्ट सुद्धा करू शकतात, 10 3 जार 30 बरोबर, किंवा 3 10 जार 30 असं सुद्धा तुम्ही करू शकता, बरोबर. त्यानंतर आपण 4 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, 4 3 जार 12 ओके. मग आता उत्तर काय, तर बघा 30 and 12 हे आपल्याला मिळालं की नाही, यांची बाजूला आपण काय करायची बेरीज करायची, ऍडिशन करायची आणि ती व्यवस्थित अंक एकाखाली एक लिहून करायचं. तर आता 0 आणि 2 झाले 2 3 आणि 1 झाले 4 सो द आन्सर इज 42. मग आपण हे लिहू शकतो, बघा इथे 14 × 3 = 42 हे आपलं लॅटिस मेथडने उत्तर काढलेलं आहे. तर या पद्धतीचं नाव आहे लॅटिस मेथड. मग आपण या पाठामध्ये लॅटिस मेथडने उदाहरणं पाहणार आहोत, सोडवणार आहोत. तर चला लगेच आपण वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. मुलांना चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण काय आहे, 68 × 24 = how many. मग आता हा गुणाकार करण्यासाठी किंवा हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एकतर आपल्याला 68 पाढा यायला हवा किंवा 24 यायला हवा, पण आपल्याला येत नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे, लॅटिस मेथड. लक्षात आलं, लॅटिस मेथडने आपल्याला हे इतकं मोठं उदाहरण सुद्धा पटकन सोडवता येईल, कारण आपल्याला 6 तर टेबल येतं, 8 येतं, 2 येतं, 4 येतं, मग एवढे टेबल्स आले की आपण हे सहज सोडवू शकतो. चला आपण सोडवूया. पहा पहिल्यांदा कसं करायचं, आता हे मल्टिप्लिकंट आहे की नाही, मग 68 जे आहे त्याचं पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म, बरोबर. मग 68 एक्सपांडेड फॉर्म काय आहे, 60+8 लक्षात येत आहे ओके. आणि मग आता आपण हे जे 24 आहे त्याचं पण आपण एक्सपांडेड फॉर्म करून घ्यायचा. बघा आपण इथे नको, आपण खाली लिहूया 24, त्याचा सुद्धा आपण एक्सपांडेड फॉर्म करून घेतला, 20+4 लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने आपण दोघांचेही आधी काय केलेले आहेत, एक्सपांडेड फॉर्म केलेले आहेत आणि मग आपण आता लिहिणार ते, बरोबर. पहिल्यांदा मल्टिप्लिकंट जे आहे ते आपण लिहिणार, इथे आपण असा व्यवस्थित रकाना काढून घेतलेला आहे ओके, पट्टीने इथे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. काय काढलं बघा आपण, इथे 2 अंक आहेत की नाही म्हणून इकडे 3 कॉलम केलेले आहेत आणि इथे पण 2 अंक आहेत म्हणून या बाजूला पण 3, येत आहे लक्षात. मग आपण आता वरती काय लिहिणार, इथे 60 आणि 8 बघा, 60 आणि 8 ओके, म्हणजे 68 लिहिलंय
आणि मग आपण खाली काय लिहणार 20 आणि 4 हे जे आहेत की नाही मल्टीप्लायर इथे वर मल्टीप्लिकंट लिहायचं इथे मल्टीप्लायर लिहायचं आणि इथे मल्टीप्लिकेशनचं सिम्बॉल द्यायचं येतंय लक्षात तर अशा पद्धतीने लिहून घेतल्यानंतर आपण त्यांचा गुणाकार करायचा कसा करायचा पहा पहिल्यांदा 60 आणि 20 या पहिल्या अंकाकडे लक्ष द्यायचं मल्टीप्लायरकडे 60 आणि 20 यांचा गुणाकार करायचा इथे लिहायचा म्हणजे तर 8 आणि 20 यांचा गुणाकार करायचा आणि इथे लिहायचा मग 60 आणि 4 यांचा गुणाकार करून इथे लिहायचा 4 आणि 8 यांचा गुणाकार करून इथे लिहायचा चला करूया बघा आपण शून्याकडे बघायचं नाही पहिल्यांदा 6 2 12 12 लिहिले आता आपण शून्य बघायचं इथे एक शून्य आहे आणि इथे एक शून्य आहे म्हणजे आपल्याला एकूण दोन शून्य द्यावी लागतील ओके तर 1200 झाले बरोबर त्यानंतर आता 8 आणि 20 यांचा गुणाकार तर पहिल्यांदा शून्याकडे बघायचं नाही आपण 8 2 16 आणि मग शून्य बघायचं इथे आहे का नाहीये पण इथे आहे की नाही म्हणून इथे देणार आपण एक शून्य तर 160 झाले आलं लक्षात त्यानंतर आता 60 आणि 4 यांचा गुणाकार 6 4 24 करेक्ट बरोबर आणि शून्य बघायचा इथे नाहीये पण इथे एक आहे म्हणून एक शून्य इथे द्यायचं आपण ओके आता 8 and 4 यांचा गुणाकार आपण 8 4 32 किंवा 4 8 32 शून्य इथेही नाहीये इथेही नाहीये म्हणजे फक्त 32 मग आपल्याला हे 4 अंक मिळाले मग ह्या 4 अंकांची आपण काय करायची बेरीज करायची आणि ते व्यवस्थित लिहून घ्यायचे बाजूला बघा पहिल्यांदा हे लिहायचे मग त्याच्या खालचे लिहायचे बरोबर लिहायचे 100 प्लेसच्या खाली 100 प्लेस 1000 प्लेसच्या खाली 1000 तुम्ही ते वर लिहू पण शकता हा युनिट टेन्स हंड्रेड वगैरे लिहू शकता 160 बघा आणि 32 टोटल अंक आहेत 4 अंक आहेत म्हणजे ऍडिशनचं चिन्ह 3 वेळा आलं पाहिजे येत आहे लक्षात आणि मग आता ऍडिशन करायची इकडे बघा 2 आलं नंतर आता बघा 4 आणि 6 10 झाले 10 and 3 13 13 से 3 आपला एक कॅरी ओव्हर 2 2 1 किती झाले 5 आणि हा एक 6 आणि हा 1 सो द आन्सर इज 1632 मग ते आपण खाली पण लिहू शकतो आणि जर बाजूला मोकळा चौकोन आहे तिथे सुद्धा लिहू शकतो बघा खाली आपण असं लिहू शकतो 68 into 24 = 1632 आणि आपण वर सुद्धा हे लिहू शकतो तर अशा पद्धतीने आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने लॅटिस मेथडने कसं गुणायचं हे पाहिलेलं आहे चला आपण आता वळूया 3 अंकी संख्यांकडे ओके लगेचच आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत मुलांनो तुमच्या पुस्तकामध्ये पेज 30 वरती काही वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत पेज 30 वरचा सर्वात शेवटचा वर्ड प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मनात वाचा मी एकदा मोठ्याने वाचून दाखवते 1 small sack of rice costs rupees 825 How much do 5 such sacks cost म्हणजे काय 1 small sack एक छोट पोत किंवा गोणी ऑफ राईस कशाची तांदळाची कॉस्ट रुपीज 825 त्याची किंमत आहे 825 मग एकाची किंमत एका पोत्याची किंमत 825 आहे 825 How much do 5 such sacks cost असे किती सॅक्स हवेत आपल्याला 5 5 हवेत मग आपल्याला काय करावं लागेल तर आता बघा हे उदाहरण सोडवताना हे वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आधी लिहावं लागेल कसं लिहावं लागेल इफ बघा इफ म्हणजे हे असं लिहायचं असं दोन टिंब आणि खाली एक टिंब इफ 1 sack बरोबर 1 sack त्याची कॉस्ट काय
रुपीज 825 बरोबर. सो किंवा देन त्याला अशी उलटी चिन्ह. किती सॅक्स हवेत? 5 सॅक्स हवेत. आणि त्याची कॉस्ट आपल्याला विचारली आहे तर म्हणून प्रश्नचिन्ह हाऊ मेनी. येते लक्षात? म्हणजेच आपल्याला इथे कोणाचा गुणाकार करायचा आहे? 825 × 5 बरोबर. मग आपण काय करणार आहोत? बघा काय करणार आहोत आपण. काय लिहायचं इथे? लेट्स मल्टीप्लाय कोणती संख्या? 825 ही कोणी गुणाय कोणाने गुणायची आहे? बाय 5. लक्षात येत आहे? ओके, लेट्स मल्टीप्लाय 825 by 5 असं लिहू शकता किंवा वी विल मल्टीप्लाय असं आपण लिहू शकतो. ओके, वी विल मल्टीप्लाय 825 by 5 कसंही आपण लिहू शकतो. आणि मग आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. मग आता ह्या दोन संख्या आहेत की नाही, मग या दोन संख्यांचं काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा एक्सपांडेड फॉर्म. बघा 825 ह्याचा एक्सपांडेड फॉर्म काय आहे? 800 + 20 + 5 करेक्ट. आणि आता 5 चा एक्सपांडेड फॉर्म काय आहे का? नाही, एकच वन डिजिट संख्या आहे ती, त्यामुळे त्याचा काही नाहीये. मग आपल्याला रकाने आखायचे. आता रकाने किती आखायचे बघा? ह्या 3 अंकी संख्या आहेत, म्हणजे इथे वर बॉक्स किती हवेत? 4 बॉक्स हवेत. 3 अंकी संख्या आहे की नाही, मग वर 4 बॉक्स हवेत. आणि ही 1 अंकी संख्या आहे, म्हणजे इकडे बॉक्स किती हवेत? 2 हवेत, म्हणजे वर 4 आणि खाली 2. मग अशा पद्धतीने आपण आखणार आहोत. बघा चार करायचे आपल्याला, हे 2 तर केलेत आपण बरोबर. 1, 2 झाले, 3 आणि हा 4. थोडा व्यवस्थित काढायचे आपल्याला. येते लक्षात? मग आता बघा मी लिहिते 820 and 5 आणि इथे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल किंवा चिन्ह आणि इथे लिहायचे 5. येते लक्षात? आता आपण सोडवायचं आहे बरोबर. आता काय करायचं? शून्याकडे पाहायचं नाही. बघा 8 × 5 = 40 ओके. मग 8 and 5 यांचाच मी गुणाकार केला. आता शून्य बघा, इथे शून्य आहे? नाही, पण इथे 2 शून्य म्हणून आपल्याला परत 2 शून्य द्यायचं. मग 4000 झाले. आता 20 and 5 बघा, 2 × 5 = 10 बरोबर, किंवा 5 × 2 = 10. आता इथे शून्य आहे का? नाही, इथे आहे. आहे, येस, देर इज 1 0, सो वी विल राईट अ 0 हिअर. आता तिसरं 5 × 5 = 25 बरोबर. मग आता आपल्याला या 3 संख्या मिळालेल्या आहेत, तर आपण पटकन त्यांची बेरीज बाजूला करून घ्यायची. बघा 4000 + 100 + 25 ओके. आता काय करायचं बघा? हे आले 5, हे आले 2, हे आले 1, हे आले 4. सो द आन्सर इज 4125. म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे आपलं? हे उत्तर आलेलं आहे. मग आता हे वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण काय लिहू शकतो? बघा 5 सॅक्स कॉस्ट. काय लिहू शकतो? 5 सॅक्स कॉस्ट रुपीज 4125 ओके. म्हणजेच 4125 येते लक्षात? तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढचं उदाहरण एक पाहणार आहोत लगेचच. मुलांनो, यानंतर आपण तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 31 वरचं शेवटचं उदाहरण मी वाचते. बघा काय म्हटलेलं आहे.
A van carries 205 crates of mangoes. If each crate contains 48 mangoes, how many mangoes are there in the van? बघा, a van, van म्हणजे काय? गाडीचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे. A van carries, carries म्हणजे वाहून नेते. ही van वाहून नेते. काय वाहून नेते? 205 crates of mangoes. आंब्याच्या पेट्या. किती आंब्याच्या पेट्या आहे? 205. लक्षात येतंय? आणि आता काय म्हटलंय? इफ ईच क्रेट कंटेन्स, जर त्या प्रत्येक आंब्याच्या पेटीमध्ये किती मँगोज आहेत? 48 मँगोज. 48 मँगोज आहेत एका आंब्याच्या पेटीमध्ये. तुम्ही आंब्याच्या पेट्या घरी आणून खात असाल आंब्याच्या दिवसांमध्ये, माहिती आहे तुम्हाला. ओके, तर आंब्याच्या एका पेटीमध्ये किती आंबे आहेत? 48 मँगोज आहे. लक्षात येत आहे? तर हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द वॅन, म्हणजे एका आंब्याच्या पेटीमध्ये 48 मँगोज आहेत, तर अशा किती पेट्या आहेत त्या वॅनमध्ये? 205 क्रेट्स आहेत. मग किती आंबे झाले? म्हणजेच आपल्याला 205 अँड 48 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग आता हे वर्ड प्रॉब्लेम आहे, शाब्दिक उदाहरण आहे, म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे. कसं लिहिलंय पहा. इफ वन क्रेट इज इक्वल टू 48 मँगोज, देन 205 क्रेट्स इज इक्वल टू हाऊ मेनी. ओके, आणि मग काय लिहिलंय बघा. वी विल मल्टीप्लाय 205 बाय 48. या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला उत्तर येईल, कारण आपल्याला 205 चा पाडा येतो का, 48 चा येतोय का? नाही येत आहे. पण मग आपण लॅटिस मेथडने आपल्याला 2 चा येतो, 5 चा येतो, 4 चा येतो, 8 चा येतो, त्यावर आधारित आपण हे लॅटिस मेथडने करणार आहोत. म्हणजे किती सोपी आहे बघा लॅटिस मेथड. मग काय करणार? पहिल्यांदा आपण 205 याचा एक्सपांडेड फॉर्म काय लिहिलं पहा. 200 प्लस 0, आता इथे एकच 0, तुम्ही 0 एक लिहा किंवा 2 लिहा किंवा 3 लिहा, त्याने काही फरक पडत नाही. बरोबर, इथे टेन्स प्लेसला 0 आहे म्हणून इथे 0 लिहिलाय. प्लस 5. ओके, आता 48 ही पण 2 अंकी संख्या आहे, तर ह्याचा एक्सपांडेड फॉर्म करायचा आपल्याला. तर काय येणार? 40 + 8. मग आपण चला लगेचच गुणाकार करूया. ओके, करूया का पटकन गुणाकार? चालेल. चला मी लिहिते बघा. पहिल्यांदा इथे लिहिते मी 200. बरोबर, मग इथे लिहिणार मी 0 आणि इथे लिहिला 5, म्हणजे 205 मी इकडे असा लिहिला. मल्टिप्लिकंट मल्टिप्लाय बाय 48, म्हणजे कसं लिहिणार? आधी इथे 40 आणि मग इथे 8. येते लक्षात? आणि आता आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन विथ लॅटिस मेथड, याला म्हणायचं लॅटिस. आता बघा, पहिल्यांदा 240 यांचा गुणाकार, मग 0 आणि 40, मग 5 अँड 40. लक्षात आलं? पहिलं 40 वर कॉन्सन्ट्रेट करायचं, 40 ने ह्या सगळ्यांना एकेकाला म्हणून लिहायचं. मग 8 वर कॉन्सन्ट्रेट करायचं, मग 208, 0 अँड 8, 5 आणि 8 असा गुणाकार आपल्याला करायचा. तर 240, तर आता पहिल्यांदा शून्याकडे आपण बघायचं नाही, 2 आणि 4 यांचाच गुणाकार करायचा. 2 4 जार 8, करेक्ट. आता शून्य बघायचं, इथे 2 आहेत आणि इथे 1 आहे, म्हणजे टोटल किती झाले? 3, म्हणून आपण 3 दिलेत. ओके, आता दुसरं बघा, 0 अँड 40. आता आपण आधीच्या भागात मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी पाहिलेली आहे की संख्या कोणतीही असू दे, कितीही अंकी असू दे, त्याला जेव्हा आपण 0 ने गुणतो त्यावेळेला काय येतं उत्तर किंवा प्रोडक्ट काय येतं? 0च येतं. मग 0 इंटू 40 0च येणार, मग ते तुम्ही एकच लिहा, 10 इथे लिहू नका. कळतंय का? किंवा 40 वगैरे काही लिहायचं नाही, 40 आणि 0, 0 दिसला इकडे गुणाकारात की आपलं उत्तर इथे 0च पाहिजे. हे लक्षात ठेवा. आता 5 अँड 40 यांचा गुणाकार, तर पहिल्यांदा 5 आणि 4 यांच्याकडे बघायचं. 5 4 20, आणि आता शून्य बघायचं, इथे 1 दिसतोय, इथे आहे का? नाहीये, म्हणजे एकच. सो 200. ओके, आता वरच झालेलं आहे, आता खाली 200 आणि 8 याचा गुणाकार करायचा आहे. 2 8 16, आणि मग शून्य बघा इथे आहे का? नाहीये, पण इथे 2 शून्य आहेत, 2 0 झार देअर, मग 2 शून्य द्यायचं. आता बघा, 0 अँड 8
येस करेक्ट झिरो झिरो एट जार झिरो किंवा एट झिरो झिरो बरोबर तुम्ही पाढे म्हणताना म्हणता की नाही एट वन झार एट एट टू झार सिक्सटीन तर एट वन झार एट याच्या आधी एट झिरो झिरो असं म्हणायला आता सुरुवात करा तुम्ही कळतंय का प्रत्येक पाढ्याच्या सुरुवातीला झिरो पण एक म्हणत राहा म्हणजे टू झिरो झिरो टू वन झार टू 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 झार फोर असं म्हणायला सुरुवात करा आता आता बघा फाईव्ह आणि एट फाईव्ह एट झार फोर्टी आता इथे शून्य आहे का नाहीये मग झालं आपल्याला सहा संख्या मिळालेल्या आहेत आता मुलांना या सहाही संख्या ज्या आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ह्या इथे आपण मांडायच्या आहेत पण जर तुम्ही नीट नजर मारली ना मुलांना तर आता बघा हे शून्य आहेत हे तुम्ही लिहिले काय आणि नाही लिहिले काय सारखंच आहे चला आपण पहिल्यांदा लिहायला सुरू करूया आपण एट थाउजंड लिहिले मी पहिल्यांदा प्लस वन थाउजंड सिक्स हंड्रेड प्लस आता बघा झिरो आणि झिरो मग प्लस मी झिरो प्लस झिरो असा लिहिला तरी त्याने काही फरक पडणार आहे का शून्यच मिळवायचे त्यामुळे मग कशाला इथे आपण वाढवायचं तर आपण शून्य असेल त्यावेळेला तो भाग नाही लिहिला तरी चालेल आणि लिहिला तरी चूक नाही ओके तर मी आता नाही लिहित मी डायरेक्ट पुढचं लिहिते टू हंड्रेड लिहिते बघा टू हंड्रेड प्लस फोर्टी आता याची आपल्याला करायची बेरीज बघा इकडे झिरो इकडे बघा फोर इकडे बघा सिक्स अँड टू एट आणि इकडे बघा नाईन सो द आन्सर इज नाईन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सो उत्तर काय येणार काय विचारलंय टू हंड्रेड फाईव्ह क्रेट्स मध्ये हाऊ मेनी मँगोज हे मँगोज आहेत म्हणून आपण काय लिहायचं आहे तिथे टू हंड्रेड फाईव्ह क्रेट्स कंटेन्स बघा कसं लिहायचं टू हंड्रेड फाईव्ह क्रेट्स कंटेन्स कंटेन्स म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे कंटेन्स हाऊ मेनी मँगोज दिस इज अ प्रोडक्ट ओके नाईन एट फोर झिरो नाईन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी मँगोज काय प्रश्न आहे आपल्याला मँगोज सो दिस इज द आन्सर तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही दोन अंकी आणि तीन अंकी संख्यांना एक अंकी किंवा दोन अंकी संख्याने गुणण्याचा भाग यानंतर करूच शकता तर पेज 29 पेज 30 अँड पेज 31 वरची सर्व उदाहरणं तुम्ही आता अशा पद्धतीने सोप्या रीतीने सोडवू शकता हीच तर गंमत आहे लॅटिस मेथडची की तुम्हाला पाढे दोन ते दहा पर्यंत जर पाढे परफेक्ट पाठ असतील तर कितीही मोठा गुणाकार तुम्ही करू शकता तुमच्या फावलेल्या वेळेत मुलांना केवळ दोन अंकी तीन अंकी नाही ते चार अंकी घ्या पाच अंकी घ्या आणि गुणाकार करत बसा तर तुम्हाला मजा येईल ओके सो थँक्यू